आणि यार आयकॉनचं थीम असणार आहे क्रिएटिंग माइलस्टोन्स. जे आपल्या राष्ट्रभाषेमध्ये आपल्या सामन्याचं याच्या पुढचं समालोचन करतील. भरपूर संघाकडून आपण असं पाहत असतो की गेली 15-15 वर्ष 20-20 वर्ष डीपीएल मध्ये क्रिकेट खेळतात असे डॉक्टर आजही सुद्धा त्याच उत्साहाने आपल्यासोबत सहभागी आहेत. त्या सर्व डॉक्टरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो की आपण इतके वर्ष सातत्याने डीपीएल मध्ये सहभागी होत आहात त्याच उत्साह आणि त्याच जोशात. आपलं मार्गदर्शन, आपला उत्साह हा कायम वाखणण्यासारखा आहे. सर्व तालुका मेंबर्स, सर्व तालुक्यातले प्लेयर्स आणि ईसी मेंबर्स यांना अशी विनंती करण्यात येते की यंदाच्या रायकॉनमध्ये ज्या डॉक्टरांनी वयाची 70 वर्ष पूर्ण केलेली आहेत अशा सर्वांचा रायकॉनमध्ये रायगड मेडिकल असोसिएशनतर्फे आम्ही सत्कार करणार आहोत किंवा त्यांना आम्ही मान देणार आहोत. सो कृपया तालुका ईसी मेंबर्सनी वय वर्ष 70 पुढील डॉक्टरांची लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर पाठवावी. आणि कळंबोली सामन्याचे कळंबोली संघाचे डॉक्टर अरुणेश यांना मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड डिक्लेअर होतोय. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करून सिंगल हँडेडली त्यांनी आपल्या संघाला सामना जिंकवून दिला. मॅन ऑफ द मॅच डॉक्टर अरुणेश. टीम अलिबाग, टीम अलिबाग कृपया व्यासपीठाशी संपर्क साधावा. टीम अलिबाग, टीम खांदा कॉलनी कृपया व्यासपीठाशी संपर्क साधावा. हॅलो हॅलो हॅलो. उळवे आणि कर्जत दोघांनी आपला 12वा खेळाडू इकडे पाठवावा. उळवे वर्सेस कर्जत आणि या पुढच्या सामन्याचं समालोचन करतील डॉक्टर नितीश सावंत आपली राष्ट्रभाषा हिंदी मधून. और यहाँ पे अभी बहुत ही रोमांचक मुकाबला देखने को मिल रहा है, करजत वर्सेस उलवे. करजत बनाम उलवे. रायगड मेडिकल असोसिएशन आणि यशोदा आय व्ही एफ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानामधून अरेंज केलेल्या डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या ग्राउंड क्रमांक 1 सुरू असलेला सामना कर्जत विरुद्ध उलवे. कर्जत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आणि फलंदाज आहेत डॉक्टर संजीव पाटील आणि डॉक्टर विकास गोमारे. और यहाँ पे बल्लेबाजी करने का निर्णय लिया है वो कर्जत. कर्जत टीम यहाँ पे पहले बल्लेबाजी करेगी और यहाँ के उनके फलंदाज है, स्ट्राइक पर है वो संजीव पाटील. और पहले बॉल का अच्छी तरह से उन्होंने ड्राइव किया है
और एक रन लेने में कामयाब। बहुत अच्छी बल्लेबाजी और बॉलिंग देखने को मिल रही है यहाँ पे। डॉक्टर विकास गोमारी याचा पुढचा चेंडूचा सामना करतील आणि याची उत्कृष्ट असा चेंडू तेवढ्या छान पद्धतीने तो खेळून काढलाय समोर अगदी आणि एक धाव एक उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्सचा नजर आपल्याला इकडे पाहायला मिळतोय कर्जत संघाकडून आणि तेवढीच सुंदर प्रकारची बॉलिंग सुद्धा। और अभी अगला बॉल संजू संजू डॉक्टर संजू के लिए और देखते हैं वो कैसे सामना करते इस बॉल का। और गए बहुत अच्छा फील्डिंग का नजारा यहाँ पे देखने को मिल रहा है। अतिशय सुंदर असा चेंडू खोल टप्प्यावर ज्याला आपण यॉर्कर लेन म्हणतो यॉर्कर लेनचा चेंडू आणि मला वाटतं ह्या चेंडूचा जगातल्या कुठल्याच बॅट्समनकडे उत्तर नसतं त्या पद्धतीची अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि पुन्हा एकदा थोडासा लेंथ मध्ये शॉर्ट झालेला आहे आणि त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा उचललेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे उत्कृष्ट आणि मला वाटतं ह्या मॅच मध्ये आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी आणि तेवढ्याच उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय। पाठीमागे पळत जाऊन इतक्या छान पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय अजित गुजर यांनी। दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येत आहेत थोडासा लेग साइडला असलेला चेंडू पण अतिशय सुंदर प्रकारे कीप केलाय पंच नो बॉल आहे का हा नाही दरम्यान पुढचा चेंडू आणि अतिशय गुड लेंथ असा चेंडू बॅट्समनचा बॉलर बॅट आणि बॉल यांचा काही संपर्क नव्हता निर्धाव गेलेला चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे सहा। चार पकडला का तुम्ही चौका पकडलाय नाही नाही चौकर नाही चौकर नाही चौका नाहीये का नाहीये दोन आहे का धाव संख्या झाली आहे ती एक षटक चार धावा माफी असावी। बहुत ही सफल ओवर अपना पूरा करते हुए डॉक्टर ताबिश पठान बहुत ही अच्छी बॉलिंग डाली यहाँ पे बहुत ही अच्छा नजारा बॉलिंग का। अभी अगला बॉलर कौन प्रशांत श्रीखंडे डॉक्टर प्रशांत श्रीखंडे माफ कीजिए सचिन गोरे। अगला गोलंदाज सचिन गोरे यहाँ पे असं म्हणतात की क्रिकेट मध्ये सगळ्या बॉलर असो बॅट्समन असो त्यांना खूप फेम किंवा खूप मान सन्मान दिला जातो पण माझ्या मते क्रिकेटच्या खेळामधलं सर्वात कठीण काम म्हणजे अंपायरिंग। गेले कित्येक वर्ष आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे अंपायर्स आणि त्यांचे अतिशय अचूक निर्णय त्यांचा लाभ होतोय। मला तरी वाटत नाही की अंपायरच्या डिसिजन्स मुळे आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा वादविवाद या डीपीएल मध्ये झालाय तरी रायगड मेडिकल असोसिएशन आणि ऑर्गनायझिंग टीम तर्फे मी सर्व अंपायर पंचांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक आभार मानतो की एवढ्या उन्हात सुद्धा आपण आपल्या पंचगिरीचा दर्जा खालावू दिलेला नाही। आणि दरम्यान एक सुंदर असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा बॅट्समन त्रिफळाची बॅट्समनला काही समजायचं आता चेंडू हा यष्टीवर जाऊन आदळला होता आणि मिडल स्टंप ज्याला आपण एक परफेक्ट यॉर्कर असं म्हणतो क्रिकेटच्या भाषेत अतिशय सुंदर गोलंदाजी होतीये।
और ये बहुत ही अच्छा शॉट डॉक्टर किशन के बल्ले से यहाँ पे आता हुआ और यहाँ पे चार रन अपनी टीम के लिए चार रन। मगाशी आपल्या चेंडूवर एक सुंदर असा एक त्रिफळाचित केलं होतं बॅट्समनला, बोल्ड काढला होता। पाहूया डॉक्टर पुन्हा एकदा हे आपल्या चेंडूने करामत करू शकतायत का। त्यांच्यासोबत तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आणि एक सुंदर असा फटका, पण एका धावेवर समाधान मागावं लागणार आहे ते डॉक्टर किसन यांना। डॉक्टर सचिन यांची अतिशय घातक गोलंदाजी, बहुत अच्छा स्ट्रेट ड्राइव्ह यहाँ पे किसन डॉक्टर किसन के बल्ले से आता हुआ। आणि दरम्यान हा उंच पुरा फटका आणि चेंडू जातो तो सीमा रेषे पलीकडे डॉक्टर किसन। डॉक्टर किसन यांनी बॅट्समन को चकमा देते हुए यहाँ पे सचिन गोरे सर। अगला बॉल देखना चाहिए और ये और देखते हैं अंपायर करने आउट। आणि यहाँ पे अंपायर ने आउट करार दिया है और एलबी। डॉक्टर संजू आणि पुन्हा एकदा डॉक्टर ताबीज आणि यांचा सामना करतील डॉक्टर प्रशांत गांगल। राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फुल टॉस चेंडू, हवा तसा त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला डॉक्टर गांगल यांना। दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे। डॉक्टर पठाण यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकात देखील अतिशय सुंदररित्या गोलंदाजी केली होती आणि आपला तोच फॉर्म कायम ठेवताना डॉक्टर ताबीज पठाण अतिशय लांब रनअप आणि तेवढीच अचूक गोलंदाजी। हा थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू वाईड ऑलमोस्ट व्हाईट लाईनच्या इथून खेळलेला एका धावेसाठी। डॉक्टर ताबीज पठान ने मजबूर कर दिया है बॉल बैट्समैन को, एक एक रन लेने में बहुत ही मुश्किलों का सामना करना पड़ रहा है यहाँ पे, बहुत ही मेहनत दिखानी पड़ रही है एक एक रन के लिए। बहुत ही अच्छी लाइन एंड लेंथ का यहाँ पे प्रदर्शन करते हुए डॉक्टर ताबीज पठान। आणि दरम्यान या पुढचा चेंडू अतिशय सुंदर लेंथ बनणार होता पण स्वैर चेंडू घोषित केलेला अंपायरने। यहाँ पे अतिरिक्त रन देते हुए डॉक्टर पठान। डॉक्टर पठाण यांच्या बॉलिंग मधून शक्य तो वाईट चेंडू दिसले नाहीयेत आपल्याला। दरम्यान पुन्हा एकदा एक स्वैर चेंडू डॉक्टर वारे पठाण यांच्याकडून, डॉक्टर ताबेज पठाण यांच्याकडून। राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिल्या षटकात अतिशय अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली होती पण ह्या षटकात थोडेसे आपली लाईन आपली दिशा भरकटताना दिसत आहे डॉक्टर ताबीज पठाण।
थोड़ा सा अकूट टप्प्याचा चेंडू हवा त्याचा फायदा घेता आलेला नाही पण और एक आसान सा के छूट गया यहाँ पे बहुत ही निराश बॉलर डॉक्टर ताबिज पठान एक बहुत ही आसान सा कैच मिस हुआ यहाँ पे और ये रिवर्स सुंदर असा फटका एक कलात्मक फटका आपण ज्याला म्हणू शकतो की रिवर्स स्वीप असा आपल्या भारतातून और यहाँ पे बल्लेबाज को चकमा देते हुए अपने बॉलिंग द्वारा आणि लेग बाय धावांचा इशारा आपल्या या सामन्यांसाठी ध्वनी वितरण तसेच स्पीकर सिस्टीम याची व्यवस्था केलेली आहे ते जात माता डेकोरेटर शिहू यांचे रायगड मेडिकल असोसिएशन आणि ऑर्गनायझिंग टीम कडून मी हार्दिक आभार मानतो. दरम्यान पुढचा चेंडू एक अखूट टप्प्याचा चेंडू अतिशय सुंदर प्रकारे फटकावताना सुरुवातीला क्षेत्ररक्षकाला त्या बॉलचा अंदाज नाही आला पण ऍट द एंड त्यांनी ते सांभाळून घेतलेलं आहे आणि एका धावेवर संतुष्ट दोन धावर समाधान मानावं लागतं बॅट्समॅनला. डॉक्टर ताबिज पठाण यांचं तिसरं षटक संपुष्टात आलंय. धाव संख्या झालेली आहे ती 3 षटक अखेर 27 धावा. इस मैच का आखिरी ओवर डालने आ रहे हैं डॉक्टर. डॉक्टर श्रीपाद आखिरी ओवर डालने आ रहे हैं इस मुकाबले का. और पहले बॉल यहाँ पे पहले बॉल में बोल्ड क्लीन बोल्ड कर दिया यहाँ पे बल्लेबाज को. और अगला बल्लेबाज डॉक्टर सिद्धेश. डॉक्टर श्रीपाद का अच्छी फील्डिंग का नजारा यहाँ पे देखने को मिल रहा है. अपनी सटीक लाइन और लेंथ का प्रदर्शन करते हुए डॉक्टर श्रीपाद यहाँ पे बहुत ही अच्छी बॉलिंग का प्रदर्शन कर रहे हैं. अपना तीसरा बॉल बल्लेबाज के लिए और स्ट्रेट स्ट्रेट शॉट खेला है तीर जैसा एकदम और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. दो रन लेने में कामयाब यहाँ पे. या पुढील होणारा सामना मुरुड वर्सेस खांदा कॉलनी. मी दोन्ही सामन्याच्या
बहुत ही अच्छी फील्डिंग का नजारा है यहाँ पे। थ्रो किया है बॉल को, देखते हैं और रनिंग कंप्लीट की। और यह आखिरी बॉल अपना डालते हुए डॉक्टर श्रीपाद सर। बॉल अरे फुल टॉस, देखते हैं ये कैच होते बारावा खेळाडू कृपया इकडे यावा, उल्वे संघाचा बारावा खेळाडू। आणि यहाँ पे गोलंदाजी कर रहे हैं वो डॉक्टर संजू पाटील। और उल्वे टीम बैटिंग और यहाँ पे स्ट्राइकर है डॉक्टर तबीश और नॉन स्ट्राइकर डॉक्टर अजीत। और गोलंदाज है डॉक्टर संजू पाटील, पहला बॉल डालते हैं यहाँ पे और वाइड, अंपायर का इशारा वाइड, अतिरिक्त रन, पहला बॉल उल्वे टीम को यहाँ पे अतिरिक्त रन देते हुए। कर्जत संघाची अतिशय सावध सुरुवात दिसते, हवा तसा ड्रीम स्टार्ट नसला तरी अजून भरपूर रन आहेत, पण पुन्हा एकदा स्वैर मारा केला जातोय ते गोलंदाज संजीव पाटील यांच्याकडून। डॉक्टर तबी सामना करतील आणि पुन्हा एकदा सलग तिसरा स्वैर चेंडू, स्वैर चेंडूची हॅट्रिक करत डीपीएल मधला पहिला रेकॉर्ड प्रस्थापित केलाय डॉक्टर संजीव यांनी। आणि मला वाटतं गोलंदाजी मध्ये अपने लाइन में सुधार लाना चाहिए डॉक्टर सचिन, लगातार तीन वाइड डाल के अब ये देखते बॉल सही लेंथ यहाँ पे डॉक्टर सचिन की।
सॉरी माफ कीजिए संजू दूसरा बॉल डालते हुए और बॉल क्लीन बॉल यहां पे डॉक्टर तबीश पठान कुछ समझ नहीं पाए बॉल को और अचानक से चकमा खाके और क्लीन बॉल आणि डॉक्टर संजीव पाटील यांचा सकवा चेंडू आपल्याला म्हणता येईल पहिले तीन चेंडू अरे नया बल्लेबाज डॉक्टर सचिन गोरे आणि दरम्यान अतिशय अतिशय विग्रस अपीलिंग होताना आपल्याला इथे दिसते कर्जत संघाकडून आणि बॉलरची डॉक्टर संजीव पाटील यांची अपील बघून थोडीशी क्रिस गेलची आठवण झाली अपीलच्या बाबतीत अतिशय विग्रस प्रकारची अपील पण अंपायरनी कोणताही इंटरेस्ट न दाखवला आपण दरम्यान पुढचा चेंडू आणि स्वैर चेंडू घोषित केला जातोय डॉक्टर संजीव पाटील यांचा एक चेंडू आपल्या टप्प्यावर पडला आणि विकेट घेऊन गेला पण उरलेले चार चेंडू त्यांचे स्वैर गेलेले आहेत बल्लेबाज को याद रहना चाहिए लगातार तीन बॉल वाइड डाल के विकेट लिया है उन्होंने इसलिए बहुत ही सावधानी से बैटिंग करे तो बेहतर होगा और अच्छी फील्डिंग का नजारा यहाँ पे सर्वांना एक सूचना सांगण्यात येते की वृंदावन येथे डबल वृंदावन येथे टेबल टेनिस आणि बॅडमिंटनच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत सिंगल्स ज्यांची डबल्स मध्ये नाव आहेत त्यांनी कृपया तिथे जाऊन आपल्या एंट्रीज द्याव्यात वृंदावन हॉल येथे बॅडमिंटन आणि टेबल टेनिस साठी अच्छी प्लेसमेंट यहाँ पे डॉक्टर सचिन गुजरगी सचिन गोरे अभी स्ट्राइक पे सचिन गोरे आणि अतिशय सुंदर असा चेंडू आणि हा कट अतिशय सुंदर अशी विकेट कीपिंग होते एज लागून झेल जातोय तो पाटी क्षेत्ररक्षकाकडे पाटी बल्ले का बाहरी किनारा लगा और कैच आणि दरम्यान प्रत्येक चौकार षटकार विकेट आणि ओव्हरच्या दरम्यान अतिशय सुंदर प्रकारे गाणी वाजवून सर्व खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं काम करण्यात येते ते जाक माता डेकोरेटर शिवू यांच्याकडून और यहाँ पे बल्लेबाजों के लिए एक अचीवमेंट है अगर फोर लगाए तो 100 रुपीज प्राइज है डॉक्टर सीडी देशमुख की तरफ से और सिक्स मारा तो 500 रुपीज प्राइज है डॉक्टर सीडी देशमुख की तरफ से तो
देखा देखना चाहिए अभी कौन ये प्राइज हासिल कर पाता है बल्लेबाजों में से। और गोलंदाज डॉक्टर शरद अच्छी प्लेसमेंट यहाँ पे डॉक्टर रविंद्र दिगे की। आणि डॉक्टर अजित गुजर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित या नावाने खूप चांगला धुमाकूळ घातला होता। बघूया डॉक्टर अजित आपल्या नावासाठी धुमाकूळ घालतात का क्रिकेटच्या मैदानावर। आणि हा एक स्वैर चेंडू आणि षटकार फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज आणि षटकार। दिगे सर के लिए आणि डॉक्टर दिगे हा दरम्यान स्वैर चेंडू डॉक्टर दिगे यांच्यासाठी आनंदाची बातमी की आपल्या षटकाराचं 500 रुपये पारितोषिक आपल्या हास आलेलं आहे। तरी कृपया मॅच संपल्यानंतर आपला पारितोषिक घेऊन जायचंय। आणि आपल्या टीम कडून आपल्या प्रत्येक षटकारासाठी रुपये 500 आणि चौकारांसाठी रुपये 100 फ्रॉम डॉक्टर देशमुख। आणि दरम्यान हा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटची कट घेताना आणि दरम्यान एक धाव आणि थोडा ओव्हर थ्रोचा दरम्यान पुन्हा एकदा दोन धावा घेत आहेत। अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट्स अतिशय सुंदर असं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवण्यात येते ते दोन्ही बॅट्समन कडून। धाव संख्या झालेली आहे 16 धावा। और ये खराब लाइन और लेंथ गोलंदाज को अपने बॉलिंग के लाइन में सुधार लाना चाहिए यहाँ पे अतिरिक्त रन ज्यादा देते हुए। और डॉक्टर देगे सर ने गैप गैप में से निकाले और ये 4 रन और फिर से 100 रुपए का अनाउंसमेंट हुआ है यहाँ पे डॉक्टर देगे सर के लिए टोटल उनका। इस बॉल पे क्या होता है देखे और उछाल दिया है चेंडू कदाचित जेलबाज और सुंदर चौका 100 रुपए पुनः एकदा बालाचा गजर होणार। प्राइस का स्कोर बढ़ रहा है दिगे के बल्ले से। आणि पुन्हा एकदा विगरसली बॅट फिरवली होती पण यष्टी रक्षकाला चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही त्याचा फायदा होऊन 22 अंपायरचा इशारा 22 आणि एक धाव। दरम्यान धाव संख्या झालेली आहे ती 26 धावा। दोन ओव्हर 26 धावा 12 बॉल 26 यहाँ पे स्कोर हुआ है टीम। आणि सर्व टेबल टेनिस व बॅडमिंटन प्लेयरना विनंती करण्यात येते की सिंगल्सच्या मॅचेस वृंदावन हॉल येथे चालू झालेले आहेत आणि ज्या कोणाला डबल्स मध्ये खेळायची इच्छा असेल त्यांनी कृपया आपल्या एंट्रीज
वृंदावन हॉल इथे ऑर्गनायझिंग टीम मेंबर्सला द्यायचे आहेत. टेबल आणि बॅडमिंटन संदर्भातली दुसरी सूचना, उल्वे टीम का 12 बॉल 26 स्कोर यहाँ पे. जर आपण ऑलरेडी रजिस्टर केलं असेल आणि आपण अर्ध्या तासात तिथे रिपोर्टिंग केलं नाही तर आपल्या अपोनंटला बाय दिला जाईल. और अगले गोलंदाज विनय, डॉक्टर विनय सांगले अपने टीम के लिए. और उनके सामने है डॉक्टर दिगे सर जो चौकर और सिक्स, उनके बल्ले से हमेशा चौके और छक्के यहां पे देखने को मिल रहे हैं. पहली बॉल बड़े सूझबूझ के साथ खेलते हुए, दूसरा बॉल देखते यहां पे क्या उछाल दिया है उन्होंने, देखते ये कैच कर पाते और एक कैच. डॉक्टर दिगे देशमुख सर. और अगले बल्लेबाज यहाँ पे डॉक्टर श्रीपाद, डॉक्टर देशमुख सर, श्रीपाद फळदळे. मी डॉक्टर देशमुख सरांना विनंती करतो की डॉक्टर दिगे सर यांचं दोन चौकार आणि एक षटकार असं टोटल 700 रुपयाचं बक्षीस आपण त्यांना द्यायचंय सर. तुमच्या आणि आपने टीम के लिए डॉक्टर श्रीपाद सर बैटिंग कर रहे हैं. और पहला बॉल जाने दिया उन्होंने. अभी 8 बॉल में 14 रन की जरूरत है, 7 बॉल में 14 रन की जरूरत है. देख और एक रन आसानी से पूरा किया. सात बॉल 13 रन की जरूरत यहाँ पे. निश्चितच अवघड लक्ष पण अशक्य असं नाही. आणि दरम्यान स्लोअर चेंडू फुलटॉस गेलेला आहे, कदाचित हा जेल होऊ शकला असता. पण हा चौकार डॉक्टर विनय सांगणे यांचा एक फसवा फ्लाइटेड चेंडू होता, जेल उडाला सुद्धा होता. इसकी रकम बढ़ते हुए 200 रुपए का पारितोषिक आलेला है डॉक्टर अजित यांच्याकडून. 4 रन के लिए 100 के जगह अभी 200 रन डॉक्टर तबाजी जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला है. 6 बॉल 9 रन की आवश्यकता यहां पे टीम उल्वे टीम को. 6 बॉल में 9 रन चाहिए, कुछ आसान नहीं है, कुछ मुश्किल नहीं है यहाँ पे टीम उल्वे के लिए. नौ रन की जरूरत है यहाँ पे टीम को. बत्तीस रन यहाँ पे हुए. 6 बॉल 9 रन, 6 बॉल 9 धावांची गरज, 6 चेंडूत 9 धावांची गरज होते. नक्कीच थोडा आणि आपलं पुढचं षटक संघाकडून घेऊन येत आहेत कर्ज संघाकडून के डॉक्टर किसन.
बैटिंग करते थे डॉक्टर श्रीपाद। नक्कीच अवघड लक्ष्य आहे पण अशक्य असं नाही, सहा बॉल नऊ रन एका चौकार अथवा षटकाराची अत्यंत गरज आहे उल्वे संघाला। आणि उल्वे संघाकडून अतिशय सुंदररित्या आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी पारितोषिकांची अतिशय बरसात चालू झालेली आहे, बरसात होतीये। और स्ट्राइक पे है डॉक्टर श्रीपाद सर, नॉन स्ट्राइकर डॉक्टर अजीत, और सामना कर रहे हैं डॉक्टर किशन का। आखिरी ओवर वो डाल रहे हैं और ये छाल के मार दिया है, और ये चार बहुत ही अच्छी फील्डिंग का नजारा है यहाँ पे उल्वे टीम की। दो रन आसानी से पूरे के यहाँ उल्वे टीम ने, पांच बॉल सात रन की जरूरत है यहाँ पे। अभी दूसरा बॉल डॉक्टर श्रीपाद सर, और ये उछाल के मारा है, देखते, और ये कैच आउट, बहुत ही आसान सा कैच यहाँ पे थमा दिया है फील्डर के हाथों में। बैक डॉक्टर प्रशांत श्रीखंडे अगले बल्लेबाज उल्वे टीम के। आणि उल्वे संघाला चार बॉल सात धावांची नितांत आवश्यकता, चार बॉल सात रन, और स्ट्राइक पे डॉक्टर प्रशांत, सॉरी डॉक्टर अजीत, माफ कीजिए डॉक्टर अजीत, नॉन स्ट्राइकर है डॉक्टर प्रशांत। आणि अशा प्रकारे 500 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आहे फलंदाजांसाठी, षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळू शकतं। आणि एक आडव्या बॅटनी फिरवला चेंडू, चेंडू हवा तसा कनेक्ट झाला नाही, पण तरी सुद्धा अतिशय सुंदर चपळ धाव आहे। आणि आणि हा नॉट, आणि पंचायत जणांनी अंतिम नॉट आउट आहे, दोन धावा पूर्ण केले, अतिशय सुंदर असं क्षेत्र, सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट्स। आणि तीन बॉल पाच रन, पुन्हा एकदा अटीतटीचा सामना, आणि 500 रुपये कमवण्याची अतिशय सुवर्ण संधी। तीन चेंडू पाच धावा, आणि दरम्यान हा स्विंग अँड मिस, अतिशय रंगतदार सामना, काटे की टक्कर ज्याला आपण म्हणू शकतो। दोन चेंडू पाच धावा, चौकार अथवा षटकाराची अतिशय गरज। आणि पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, अरे यहाँ पे रन आउट, रन आउट होते हुए डॉक्टर अंपायर, कृपया स्ट्राइकर की नॉन स्ट्राइकर आउट है करवाव, आणि नॉन स्ट्राइकर बॅट्समन।
आणि हा सुद्धा स्विंग एंड मिस आणि कर्जत संघाने अतिशय खेळाडू वृत्ती दाखवून एक षटक 9 धावा पाहिजे असताना सुद्धा धीर न सोडता हा सामना आपल्या खिशात टाकलाय. वेल प्लेड टीम कर्जत.